काही काम जायची बोंब उठा 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 धरा घ्या दोन वेळा उकळलाय पार काळा झालाय प्या आता तसाच आणि हा तो पचपेढीचा पेड नाही कर रोज रोज घरी येतो आणि मला छळतोय चार चार महिने कोणी हप्ता थांबतो का म्हणतोय दुपारच्या घरला या आणि तोंड दाखवा त्याला नेमका जेवायच्या वेळी घरी येतो आणि बडबड करतो घास कसे खाली उतरत मम्मी फोडून दे की दे इकडे आण अनावर पटकन शाळेत नाही गेला घर नाही ते दिवाळीची सुट्टी लागली आहे पोरांना कुठल्या धुंदी मध्ये असता हो तुम्ही ए चलिये ना दिवाळी आली आहे फराळ करायचंय काय ते पैशाचं लवकर बघा वाण्याकडे जायची सोय नाही मला हा नाहीतर माहेरी असं जावं लागेल बिना फराळच हे आपली प्रत्येक दिवाळी मामाकडे गिटे पाय बंद करू खो काय गो नाही नाही नको अक्का आंघोळ व्हायची अजून यायची रे मेल्या तू अजून बुटसात बसलेलो असस हॅलो ताई हा हा ताई हा आले आले खाली ते बघा आले बघा ए चल पटकन चल कित्याक टिका त्रास देतस रे मेल्या पप्पा नवीन बॅट घ्या ना घेऊ घेऊ कधी घेणार नेहमी असंच सांगता या बॅट ने बाउंड्री नाही जात माझी बॅट नी बाउंड्री जाते हॅन्ड जोरात राहील बरोबर पत्र्यासाठी भरला रे आवर मेल्या लवकर यांत्रून कोण उचलताला अक्का तू ठेव ना मला उशीर झालाय माका सांगतोस अशी मेलो अगं ये 1500 रुपयात नाही सोडायचं तो नाही तर आतच नुसतं टाकला गुन्हा केलाय त्यानं सरकारी गटाराची झाकणं चोरली आहे सोडणार त्याचा अण्णा मी काय म्हणतो द्या कितीला पैसे सोडलं तर सोडलं 1500 या 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 तुम्ही पुढे या
तुमच्यावर ओळून टाकतो पैसे. या 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 या. अरे हप्त्यातून आहे ना, दुसरा लेट मार्क आहे तुझा. आता खाडाच लावतो बघ, कधी पण यायचं कधी पण जायचं. तुला माहिती आहे ना, आमदाराचं ऑफिस आहे तिकडं आणि ती सोसायटी पण नगरसेवकाची आहे. तू उशिरा येतो आणि मला शिव्या खाव्या लागतात अण्णाचा. अरे बघत काय बसता, जा ना, नाही तर परत फोन नगरसेवकाचा. हा दे. ए तिला पण दे. कुठून आलंय सगळं. सहाशे. नाही नाही ना ग. अगं ठेव ना, चौकीला जायला लागणार आहेत ना. घे घे ठेव. हे घ्या की मी तोंड नाही लावलंय, उष्ट नाही केलंय. घ्या. मी दिलं तुम्हाला परत पगार झाला की भाऊ, नक्की देईल. हे एवढं काय, 600 रुपये तर आहेत, कधी पण दे. नाही नाही असं कसं, येण्याला धावून आला तुम्ही भाऊ, मी नक्की देईल. ठीक छे. ऊपर कर ऊपर. अरे दोनों ऊपर मत करो एक साथ. तू एक एक बोनी करो करो ना. वाले अरे मेरा बोनी नहीं हो गया है, सुबह से मैं ही मिला क्या. क्या से इतना बड़ा सोने का दुकान खोल को रखे और ऐसी कंजूसगिरी. ये सब पैसे क्या ऊपर लेके जाएंगे क्या. नाम लक्ष्मी है मेरा, दिल खोल के आशीर्वाद दूंगी. ये जो तेरा स्कीम है ना, सोने के खरीद पे चांदी मुफ्त, सुपर हिट हो जाएगा. सुपर हिट सुपर डुपर हिट. अच्छा अच्छा चले जा. ये क्या सिग्नल मांग रही क्या. देख तो दिवाली मांगने आई. पक्का देव जरा कुछ तो. हाँ ठीक है ठीक है. और एक रुपया. अजी 100, 50, 20, 10 ऐसे नहीं देते. एक रुपया लगा के दिया तो शगुन होता, बरकत रहती. अयो जियो मेरे मालिक, राज खुशी रख के तेरे को. चलो कुछ तो दिया. अरे तू सोचो ऐसे मारा मोड़ा, वो अंदर जाऊं छो. हाँ सूचे. नमस्कार शेट. नमस्कार. बोलो बोलो. सगळा कचरा काढला बाहेरचा शेट. हा मग ते दिवाळी द्या ना शेट. आज सगळ्यांना झाला काय, जो येतो दिवाळी मागतो. दिवाळी तुमच्या आमच्या दिवाळा काढणार काय. 3 हप्ता बाकी आहे दिवाळी मंदी. हा दिवाळी मंदी आहे, तुला दिवाळी देतो. जा जा बाबा जा. ए भाऊ दादा ये इकडे इकडे. काय शेट. अरे तुला दिवाळी देतो पण तुला छोटासा काम करायला लागेल. काय काम शेट. अरे तुला काय दागिना घडवायचा काम नाही देणार, तुला सफाईचाच काम देणार. चल हे गदेडा शाबाश. आओ मारी साथे आओ. ये छोटा काम कर, एक छोटासा कोपचा आहे ना तो साफ करून टाक, 200 रुपये देतो. आणि ते इडलीचा नाश्ता पण देतो गरम गरम. हा चल शाबाश. अरे दिवाळी अलग से देतो तुला, 100 रुपये अजून घे. हा साफसफाई नसेल तर लक्ष्मी माता येते नाही. अरे किती टाइम लागेल तुला, तू सुरू कर. 20 मिनिट मध्ये मी नाश्ता मागवतो गरम गरम. हा चल चल. तुला विचार नाही करायचा. चल चल चल. हा अरे भाऊ सकाळी सकाळी गिरायकला प्रदर्शन नको, मी कडी लावून घेतो. तुझ्या काम झाला का तू दरवाजा ठोक, मग मी येतो. हा
ए कोण आहे तुझ्या आईला दिसत नाही का अंधळ्या? ए काय बोलला तू? काय करतो इकडे? इथं घाणीत झाड घेऊन नाचायला आलोय. तू पण ये सांगा नाचायला. आधी सांगायच्या साफ करतोय. काय सांगायचं? हा सॉरी सॉरी. जल्दी करो. अरे वा बहुत छान बहुत छान. अरे तुझ्या गाड्या तर आमच्या कचऱ्यानेच फुल झाला. एक घे 50 रुपये अजून घे. ते नाश्ता करून घे. ते उडपीवाला नाश्ता पाठवत नाही बोला. तिकडे जाऊन नाश्ता करा मस्त. चल शेख आतमध्ये उंदीर खूप झाले. उद्या सकाळी येतो उंदराच्या गोळ्या आणून टाकतो. आता एवढी साफसफाई केल्यावर उंदराचा बंदोबस्त व्हायला पाहिजे की नाही? भले भले. हा Thank you.
काय चाललंय रामे? काय नाही ना ए काय नाही हे बघ विसरलो ना परत अण्णा हा हजारची सुट्टी द्या ना हा एक दोन तीन चार पाच छ सात आठ नऊ दहा हा येतो अण्णा ए थांब तू थांब हे बघ आता सोडतोय परत लेट आला ना तर खाडा नक्की काय खाडा नको उद्या वेळेवर येतो हा नाही हे आणा तो मोबाईल इकडे दुपारीच बॅटरी डाऊन करता काय घाण बघत असत रे डिस्कवरी पाहत तुझ्या बापाने बघितली होती डिस्कवरी आण तो मोबाईल ये दो 360 वाला इतना क्या चेक कर रहे हो? अभी बैंक से लेके आए हमें सेठ 500,000 का नोट चेक करना पड़ता है आजकल भरोसा नहीं भरोसा नहीं मतलब कौन दे रहा है देखो ना परमानेंट म्युनिसिपल काम करे तुमको फंसाने के लिए नहीं आए इधर दादा आता नव खाऊ जेवण मिळायला काय तुम्हाला हा कोणी दिली धोनी कुठे गेला असणार मोठ्या मैदानात अजिबात ऐकत नाही नको म्हटलं तर मुद्दामून करतो बबनराव सुट्टी का काय आज अहो किती चक्र मारायला लावता तुम्ही हा मग उगाच आम्हाला त्या वहिनीला त्रास द्यावा लागतो आठवडाभर रोज येतोय मी अहो 4 महिने म्हणजे खूप होतात आमची पतसंस्था तुम्हाला कसं कर्ज देणार परत चार हजार आहेत 1,000 आता हे झालं 2 महिन्याचं असंच आणखी 2 महिन्याचं द्या म्हणजे झालं अजून किती कर्ज आहे बाकी अहो या 2 महिन्याचं तर भरा आधी किती किती बाकी 67,530 येऊ येतो वहिनी
बर झालं बाई, 2 महिने तोंड बघायला नको मेल्याच. तुम्हाला म्हणलं होतं ना मी बरोबर जेवणाच्या वेळेला टपक. कसले आले हो पैसे? ते भंगाराचा साइड बिझनेस सुरू केलं बॉसने दिले. खावा आणखीन चपाती. मला द्या की थोडेसे पैसे. हा वाण्याचे थकलेत ना? आधीच दिले की नवीन किराणा मिळतो? उद्या देतो. आणि मी काय म्हणत होते, आपण खोलीचा रंगकाम करूया का? आणि पत्राबिलाही काळा झालाय बघा, वाई की नाही? मागच्या वर्षी नाही का दिवाळीला आपण करणार होतो बघा, पण आपल्याला ते नाही म्हणजे जमत असल तर केला असत असं. मम्मी लवकर जेवायला दे, मला लई भूक लागली. अरे मुर्खा, तुला म्हणलं होतं तिकडे मोठ्या मैदानाकडे जाऊ नको म्हणून, ऐकत नाहीस बाय? हा 2 शिंग फुटली आहेत बाई तुला, ऐकत नाही काही नाही, अभ्यास करायचा नाही, बॅट उचलायचं, निघायचं ख्याल ते. मम्मी माझा अभ्यास कधीच झाला. शानिक माझी बाय ती. हे घ्या 2 पाकिट, एकाचे 75 रुपये, 150 रुपये झाले. हे घ्या. रेश्मा इकडे कुठं? चौकीत गेलते ना. काय झालं? नाही सोडत बोलले राख्याला. मी 1500 रुपये देते बोलले त्या गायकवाड हवालदाराला, तर म्हणे कम्प्लेंट झाली आहे लेकी, आणि कारवाई तर करायलाच लागणार. तुमचे पैसे. राहू दे, तू जेवलीस का? नाही आता घरी जाऊन बनवेल. 3 मारले आता कुठं बनवणार? चल आटेला नेतो तुला. नाही ना गाऊ गा, मी जाते. अगं काहीतरी खाऊन घे, हे बघ पोटात अन्न गेले की काहीतरी शक्कल लडू आपण राखेला सोडवायची. हा चल चल ना. हा काहीच खाल्लं नाही ना सकाळ दर. काय करू, म्हाताऱ्यासाठी सकाळी जेवण बनवून घाईघाईत निघाले आणि काम संपून चौकीत जाऊन बसले. तो गायकवाड हवालदार तो राऊंडअपला गेलता, तो 1.5 तासानं आला. काय कुठे जायची पण सोय नाही. राखेला नाही सोडत म्हणजे? नाही. अजिबात तोडपाणी करायला तयार नाही. ऐकत म्हणतोय जाधव साहेब लई कडक आलाय. त्या जाधव साहेबाला शिव्या घातल्या राख्यानं परवा. नाही सुधारणार तू, उगाच डोक्याला ताप करून घेतलाय. तुला कोणी पण मिळेल चांगला. चांगलाच येतो, संगत घात करते. कसली संगत? अकलाय का त्याला? कसा नाही बनवणार पुढं? त्याला खरंच 6 महिन्यासाठी जेलात टाकलं ना, तर माझा म्हातारा अजिबात ऐकायचा नाही माझं. बीएसटीतला कोणीतरी कंडक्टर पोरगाय आमच्या गावचा तो बघून ठेवलाय म्हणे, म्हणतो ऐकत कसं नाही माझं. हे दिस दाखवाया तुझ्यासारख्या आलात पोरीला वाढवलंय का मी, म्हणतोय तो. ऐक मी आहे ना, हे घे पाणी घे. बरं वाटलं की नाही आता? हे घे, हे त्या गायकवाड हवालदाराला दे, बघ काय मदत करतो का. लई दुवा लागणार आहे भाऊ तुम्हाला. आणि आणखी लागले तर सांग, अजिबात लाजू नको. आता पगार झाला ना की समजे एक रकमी परत करेल. हा मी खरंच समजे समजे परत करीन. परत करीन बोलतीस का? मी काय मागतो का तुझ्याकडे? बर बर नाही बोलत. हा आता मी जाते लगेच आणि बघते. हा का जा. हा येते. हा ये. इतकं कसलं प्रेम तू चाललंय आज? हा माझं तर नेहमीच होतो जात, तुलाच दिसत नाही. जाव अगं देवरात कुठे ठेवती? तुला माळायला आणलाय. आता माळून कुठे जायचं याला? चल तयारी कर, चांगली साडी नेस, पिक्चरला जाऊ. खरंच?
अगो भैया आज जरा जास्तच पैसे खर्च केले नाही का आपण? पतपेढीचा एक महिन्याचा अजून हप्ता देता आला असता बघा आपल्याला. अगं हप्त्याचं काय ते काय आमचेच ते भरत राहून नंतर पोर खुश झाले का नाही तुला पण बरं वाटलं का नाही? खरं आहे ते. नवीन धंद्यामध्ये पैसे जास्त मिळायला लागले म्हणून उधळपट्टी नका करू. हॉटेलमध्ये 50 रुपयाची बक्षीस द्यायची काय गरज होती हो तुम्हाला? काय 5-50 घेऊन बसलीस? आता बघ सगळं कसं लाईनीवर आणतो. पतपेढीचं समजा कर्ज फेडून टाकू आधी म्हणजे मनावरच ओझच निघून जाईल बघा आपले. वय की नाही फेडू फेडू लवकरच फेडू. पोर व्हायच्या आधी गेलो होतो बघा पिक्चरला. हो ना तेव्हा 2 तिकीट काढावी लागली होती आता डायरेक्ट 4. चला झोपा. मी काय म्हणते तुम्ही असं बाहेर झोपता ना नाही मनाला बरं वाटत बघा माझ्या. मग येऊ का? मग पिक्चरला अजून 1-2 एक्स्ट्रा तिकीट काढावी लागतील. चालतील का तुला? लई सुस्त आहे तुम्हाला. झोपा चालले मी आपल्या पोरांकडे. नमस्कार शेठ. शेठ उंदराच्या गोळ्या घेऊन आलो टाकून देतो आताच. अरे तू या ठेवून घेऊन आला भले भले. शेठ चावी दे ना बाहेरची. चावी बाहेरची चावी. हा चावी चावी आणून दे. हा ठीक छे. चा ये भरत गदेड़ा गंगा जल क्या छे.
काय भाऊ आत्मारे टाकले काय उंदीरच्या गोळ्या टाकले काय? हो टाकले सगळीकडे टाकले. पैसे पैसे अरे उंदीरच्या गोळ्याचे किती पैसे झाले? नाही नाही फुकट मिळतात म्युन्सिपाल्टीत. भले भले चहा घेऊन जा. नाही नाही ग काम आहेत निघायला पाहिजे मला. भले हा शिट हा शिट हवे शू दोन दिवसांनी परत यावं लागेल. उंदीर मरतील घाणवात सुटेल त्याच्या आधी काढायला पाहिजे. भले नक्की या दोन दिवस पाहिजे. हा शिट येतो. गो बाय तू रोज लुगडा पिऊन देतोस माझी सून इतक्या पण नाही करूची माझ्यासाठी. अग तुमचं पण ना गीता. हा हे गीता काय आहे? अगं इकडे तर ये. पैसा इतकं पैसा कुठून आणलं? नवीन कामाचा ऍडव्हान्स बॉसनं दिलाय. दिलाय मी ठेवाय दिलाय. नाही आपले पैसे आपला कामाचा पगार दलाली दलाली आपले पैसे आहे. हे पैसा आपले. हा ठेव कुठेतरी. आना 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 इकडे आना. तांदळात ठेवतेस की काय? मग नाही तर कुठे ठेवणार? काय डोके तुझे सांभाळून ठेव नाही तर भात लावशील 1.5 लाखाचा. मी आलो जाऊ. लवकर या जेवायला दुपारच्या उशीर करू नका बघा. छाप लाय तो चाबी क्यों नाही लाय तुम? म्हणजे मतलब ओरिजिनल चाबी क्यों नाही लाय तुम? ऐसा साबुन पे छाप बना के क्यों लाए मिया? ए भाई ये खाकी वर्दी देखा क्या? म्युनिसिपल का परमानेंट कामगार है मैं. चोर लगा क्या तेरे को? ये देखो कार्ड है मेरे पास. ये देख. हाँ फिर क्या चीज का ताला है? वो हमारे चाली का कॉमन सेंडस है ना है? उसका ताला है. क्या वो हमारे चाली का सेक्रेटरी है ना उसने एक कॉमन सेंडस को ताला मार के रखा है जैसे कि उसका ही प्राइवेट सेंडस है. 25 भी रेड रहती है और 3 सेंडस सकल के वक्त बांधा होता है ना सब इसलिए मैंने चुपचाप वो चाबी का लगा के जरा वो कर दो ना मुझे. हाँ भाई जान काम थोड़ा मुश्किल है 150 रुपए लगेंगे. हाँ चलेगा चलेगा ना देता हूँ ना. थोड़ा टाइम लगेगा ऐसे सर पे खड़े मत रहो. चाबी बना रहा हो ताजमहल नहीं आधे घंटे बाद आना. जाओ जाओ. ठीक है थैंक यू. हेलो अरे वो सैमसंग का ऑर्डर दिया था ना आया नहीं? काय हाँ मोबाइल पाइजे वो भेज दो. हाँ पाइजे. अरे वो बंद करना. हाँ हाँ ते हे ट्यूब आणि वासप आहे याच्यात. हाय
कॅश आहे कार्ड? हा कॅश, हा कॅश कॅश, हा 9430. हा हॅलो हॅलो, काय करती? काय नाही, आपलं ते कस काय फोन केला? नवीन मोबाईल घेतला तर पहिला फोन तुलाच केला. तो कसं का? पैसे तर घरीच ठेवून घेतला तुम्ही. घेतला म्हणजे बॉसने दिला. बॉसने दिलाय? चांगले चांगले. बरं या लवकर जेवा या बर का. हा हा येतो येतो, ठेव. चल हे भाई. ये क्या किया? छाप क्यों तोड़ा? अरे ऐसे कैसे तूने छाप तोड़ा? हे भाई आवा नीचे, चाबी हो गया है जरा. और ये छाप क्या तेरे गाल पे चिपकाने का था? अरे तेरे चाबी से ताला नहीं खुला तो छाप तो लगेगा ना फिर से. ये अहमद ने बना ली चाबी से ना जन्नत का ताला भी खुलता है. तेरा संडास का ताला क्या चीज है बे? ये ले, नहीं खुला ताला ना तो 500 रुपए मेरे से लेके जा, समझा? चल अभी 150 रुपए निकालो और यहाँ से चलते बन. नाही वैसा नाही, सकाळी आंघोळी को वापरतात ना खाली पिली थोडा. हा तो लेके जाना तेरा टूटेला साबून, नाते बाईट दिन रात. माझे नाव बबल, तुझे नाव श्रद्धा, आईचं नाव गीता, दादाचं नाव साईश. माझे नाव बबल, तुझे नाव श्रद्धा, आईचं नाव गीता, आणि दादाचं नाव साईश. नमस्कार वहिनी. नमस्कार बबनराव. मीच बोलले त्यांना. तुमचं नाही का ते मग असं दलालीचं पैसा आले ते कर्ज फेडूया की आपण? हॅलो, हो हो, अरे पोचतो बँकेत 10 मिनिटं. आपलं झालं का पैस? हा आलोच. आले देते भाऊ. हो अगं मोजून तरी दे. तुम्ही बाहेर गेला होता ना तेव्हा मोजून ठेवलेत मी. हे आहेत 67,000. हा हे 500 आणि हे 30. अगं 1,000 नोटा का दिल्यास? 500 बंडल द्यायचं होतं बाई. आता दिलेच आहे तर राहू दे. पप्पा पप्पा बघा ना काहीच बोलत नाहीये. हे घ्या वहिनी, झालात तुम्ही कर्ज मुक्त. अभिनंदन अभिनंदन बाबनराव. आणि वहिनी काही पैसे आले असतील तर फिक्स मध्ये टाकू तुमच्या नावावर, चांगला व्याजदर द्यायला सांगतो साहेबांना. आपले पाहुणेच आहेत ना. नाही तसं काही असेल तर कळवते बघा मी. हो चालेल, येतो येतो बाबनराव. कशाला उगाचुरावर कर्ज ठेवायचं? दुसऱ्याचे पैसे असल्यासारखे चिडचिड करायला लागले. चला घ्या, जेवून घ्या. तुमचा तो नवीन बॉस, बोलवा की त्याला एकदा घरी जेवायला. जेवायला ह्या झोपडीत आणि बसवायचं कुठं? डोक्यावर काय बोलती? आज सकाळी अख्खा म्हातारी सांगत होती मला, अंबरनाथला तिचा लेक असतो ना त्याच्याकडे जाते बघा राहायला.
आणि खोली भी काय काढते. मी काय म्हणते, आपण थोडे पैसे देऊन अडकून घेऊयात की खोली. हा म्हणजे कसं आहे बघा, ही भिंत पाडली ना की असं आईस पैसून जात आहे घर. आणि ते पाण्याचं कनेक्शन बी मिळते फुकट. पत्र्यावर डांबर बी टाकून घेतलंय म्हातारीनं पावसाळ्याच्या आधी, त्याच्यामुळे गळ्याचं बी थांबले. आणि त्या हॅलो हॅलो रेशमा बोलतीये. बोल रेशमा. तो सरकारी वकील जामीन द्याय सांगतोय 5,000, आणि नाहीतर उद्या सकाळी सज्जेला टाकणार सांगतोय 6 महिन्यासाठी राखेला. वकील दिला म्हणजे सकाळी कोर्टात नेलता का? नाही मला काही समजत नाही भावतीये. तो गायकवाड हवालदार बी नाही इथं, आणि कोणाला काही विचारलं तर वकिलाकडे ढकलतात मला. तुम्ही या ना भाऊ. हा आलो आलो मी आलो. ठेव फोन. हा कुठं चालला? मी येतो अर्ध्या तासात, तू जेवून घे. ओ लवकर या, मला जायचं बघा वाण्याकडे. हा त्या राखेची लायकी नाही पण तुझ्यासाठी देतोय. तेव्हा सारखे धावून आले भाऊ तू, डोंगरा एवढे उपकार झाले तुमचे. समजानी पाठ फिरवली पण तुम्ही मदत केली मला. देव भलं करेल तुमचं. ए चल बाहेर ये, चल. बहिणीस का याची? मग बायको? नाही बायको नाही, आम्ही लग्न करणार आहे एकमेक. आणि काय करणार लग्न करून? गटारचे झाकणं सोडणार का? दिवस रात्र दारू पिणार? ही मुलगी सध्या 3 दिवस इकडे खेटा मारते पोलीस स्टेशन मध्ये तुझ्यासाठी. हिच्याकडे बघून तरी सुधार जरा घर त्याला सही कर इकडे. ए रेशू, ए राणी, अरे तुझी शपथ खातो यार, वापस नाही का तू? खोट्या शपथ मारू दे मी मेली तर तू माझ्या कर, पण मानल तसं बघ, तुझ्या एकट्या पुरतच बघ. समजे लोक बोलतात मला, सोड त्या राख्याचा नाद, सोड त्या राख्याचा नाद. मलाच लई पुळ काय, तुला काय? पार कोडका झालायस रे तू, जनाची पण नाही आणि मनाची पण लाज वाटत नाही आता तुला. हट रे. ए रेशो, बबन अरे आज लईच टाइम लागू राहिला ना बाटली अटकवायला. नाही म्हणलं मी मदत करायला तयार आहे कधी बी. हा सांगतो फक्त. आहा वा शाबास. मोबाईल दोखो दोखो दोखो, नवीन मोबाईल. अरे नवीन मोबाईल पार्टी तर झालीच पाहिजे आता. यार पाय ना तू, आयो हे तर वाडकर अण्णाचे बी पुढचं मॉडेल आहे. हा मग मग तू पार्टी झालीच पाहिजे. चल 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 तिथं तिथं पुढं 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 पुढं. चांगलं आहे मोबाईल. केवढं घ्यायचं? 9,500. 9,500 कॅश काय? पार्टी झाली पाहिजे मग. पाच तो घ्या अशी. एवढं काय कौतुक ते नवीन मोबाईल. पुढं पुढ वाडा म्हणलो का थोडी. नाही थोडी अरे थोडी वाडकर अण्णाच्या नावानं सांग बरं.
मी बरावणार हे नको बाबा मी काटतो तुम्ही का मी बरावणार नको थोडं बबन श्रेष्ठ भगवान जगात ठीक आहे पैसे लॉटरी लागली वाटते लयच खुशी ते गीता दारू गड काय हो किती उशीर केला हा फोन करत होते बघा मी तुम्हाला का नाही उचलला लाईट का लावताय हो पोरं झोपली आहेत की पैसे नाहीत सांगा हे चोरीचं पैसे नाहीत सांगा मला तुम्ही चोरीत नाही केली अगं नवीन साईडचा पैसा आहे बॉसनं दिलाय कसला बॉस कसली साईड काय चाललंय काय तुमचं माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगा सांगा मला हे चोरीचं पैसे नाही काय बोलतीस साहेबाला करोडचा फायदा करून देतोय म्हणून हा पैसा देतोय मला तू नाही तर मला कोण देणार आहे कचरेवाल्याला एवढा पैसा आजपासून पैसा नाही म्हणून ओरडत होती आणि आता पैसा मिळायला लागल्यावर बघवत नाही हो तुला आणि मी काय त्वरेमारे करून आणणार आहे पैसा नाही तसं नाही मला वाटत काय करायचं या पैशाच कुठे ठेवायचं कुणी सांगितलंय तुला ठेवायला तुला केसरकर म्हातारीची खोली घ्यायची आहे ना टाक देऊन तिला येऊन एक नंबर काम केलंय बा बंदराव तुम्ही ओ टीव्ही आलाय फ्रीज आलाय गॅस बी लागलाय आता कसा समदा संसार लागला माझ्या अक्कीचा एक गोष्ट मातूर मनाला लागून राहिली बबनराव ते लग्नाच्या टायमाला दिलेल्या 4 तोळ्याच्या पाटल्या त्या तुम्ही घाण टाकल्या त्या गेल्या त्या गेल्याच तुम्ही परत नाही येऊ शकला आमच्या आईच्या होत्या श्रीखंड घ्या नगर Thank you.
1949 जय नमस्कार सर. नमस्कार. ही माझी मिसेस आणि ही मेवणी माझी. तुमच्यात काय साला साला. अरे साले साहेबला घेऊन आला का. नमस्कार सर. राम 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 राम. हिच्यासाठी पाटल्या दाखवा. भरत दीदीला बांगडे दाखव. यात आहे. काय बजेट काय असं काही नाही. चार दादा हे बघ छान आहे ना. पाच सहा तोळ्या पर्यंत द्या. भरत बेटा ते दोन नंबर बॉक्स मध्ये नवीन डिझाईन आला तर दाखव. भारी वाला. जी शे भारी वाला. हा हे साकळी आणि साईबाबांचं पान मिळेल का. हा ते ह्या तिघांच्या साईज प्रमाणे दाखव ना. नक नक तृप्तीसाठी नक. अव सोय नाही तिला सोन्याची. असं कस करायचं तर तिघांना पण करायचं. अरे दादा असं काय करतोस. आमची बिले कस आहे किती. दाखव. एक दस पांच नब्बे. पैक कर दे. ये लो चांदी. ऑफर चालू छे ने. हाँ सोना ऊपर चांदी. ऑफर ही चल ये था ये चल सौ दो सौ मांग मांग के इसने अच्छा दिवाली मनाया. प्रभो बद्दी दारी माया छो. कोण आहे खरं काय. अरे कोणी पाहिलं तर. अरे मित्रजी धमकी. अरे दम धम नजारा. अरे काय एवढी लास. अरे एक गोष्ट दाखवायची आहे तुला. दाखवा. अरे धमकी सांगून राहिले तर ऐकत नाही. हे बाय हे काय मोबाईल कोण दिला. बाबन भाऊनी दिलाय. त्यांच्या कामात मदत करायला सांगतात. ते काहीतरी भंगाराचा साईड बिझनेस आहे. ते बोलले का चांगली दलाली मिळून देतोय. मोबाईल कशाला. भाऊ काय बोलले का साईड भेटली का फोटो काढून व्हॉट्सअप करायला लागतंय ना. नाही लयच मेहरबान व्हायला लागलाय तुझ्यावर तुझा बाबन भाऊ. नाही म्हणजे सारखं येतो मत तिला धावून. ए काय बाय ना ग बोलू. तो धावून आला नसताना तर जात होता जेलात सहा महिने. लई चांगला माणूस आहे तो. हो ग आता तर तुला सारी दुनियाच चांगली वाटते. मी सोडून डर ठेव तुझा फोन. अरे राजा. अरे ऐक ना माझ. अरे ऐक ना आपल्या कचरा डिपोत लागून जा की कामाला. लागून जा ना. वाडकरांनाशी बोलून होत आहे आपलं काम. तोच करतोय भरती. पाहिजे तर मी बाबन भाऊला पण बोलते. अन्नाशी बोल. ए काय कुठल्या भाऊला सांगायची गरज नाही. आणि मी नाही टाकणार घाणी तात. त्यामधचा भाऊ पाठवतोय दुबई वरून ऍडव्हान्स मध्ये पैसे गाडीसाठी. कसं कळत नाही रे तुला. कोण देणार आहे गाडी घ्यायला लाखो रुपये. साधी रिक्षा घ्यायची तरी औकात आहे का आपली. हे बाय माझं ऐक ना. ए ऐक ना आपण दोघे मिळून साठव पैसे. दर महिन्याला थोडं थोडं पैसे बाजूला काढू. टेम्पररी कामगाराचा पण दर महिन्याचा पगार 15,000 जातोया बघ. वर्षभर कळसोच. एकदा पैसे आले की कर की तुला पाहिजे ते. मग मी अडवणार आहे वय तुला. हा किती थोड्याचे बाबा. ए चैनी सकट पाहुणे चारतो. एकदम सॉले शेट. बाबा दिसले पाहिजे ना.
एकदम सॉलिड वाटली पाहिजे आपली पर्सनॅलिटी. हे ब्रेसलेट तर लय भारी एकदम सलमान खान. सांग तुम्ही ते कचऱ्याचं काम सोडून द्या आता. नाही म्हणजे नोकरी नका सोडू, कोणीतरी ठेवून द्या ना, बदली काम कर, रिप्लेसमेंट. हा आता बाबाच्या कृपेने एकदम समज चांगलं चाललंय. तुम्ही जाऊ ना पुढं, बोट मोडणारी कमी नाही आपल्याकडे. काही माहिती नाही, थंड झाली ते सुरमई फ्राय चिकन तंदुरी पाहिजे होत, मजा नाही असते ना त्यात काय एवढं. मग ए कांचा, ए कांचा, असे कांचा दो प्लेट चिकन तंदुरी, अक्का तंगडी सगळे एवढे अपने पास नाही मिळत आहे. साईड चिकन खाली आमलेट और भुर्जी पाव आहे. आमलेट पाव नाही रे, आमलेट चिकन पाहिजे. धंदे के टाइम पे सेट नहीं छोड़ेगा. ए, तो हा झटका माया झटका मोठा आहे का? हा जा पैसे दिले ना, जा घेऊ नये एक ने सांगितलं तर. हा माफ करो सेठ, तेरे को समजत नाही क्या रे, चिकन लागो बोलवस तू. माफ कर सेठ, माफ कर. काय माफ कर, पैसे दिले नाही तू. मी तर नाही थांबायचं आपल्याला, अजिबात नाही थांबायचं. चला तुम्हाला असली जागेवर घेऊन जातो, एकदम 24 कॅरेट. चला तुम चल 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 चला आपल्याला त्याच्यामुळे तो पैसे ना. घरामध्ये पाहुणे आहे, ध्यान ठेवा जरा त्याच. रोज रात्रीला पिऊनच यायला पाहिजे. वय या आठवड्यात एकदा तरी येणार कामावर गेले का तुम्ही? तुमच्यामुळे मला बी उशीर होतोय रोज. ताई निघाले बघा, येऊन लगेच काम करून देते समधी. आंघोळीला पाणी गरम करतो, मला उशीर झाला. तुम्ही बघा तुमचं, तुम्ही उगाच डोक्यात जाऊ नको, पाणी ठेवता पोहायला. माझं झालं की मग त्या कामाला, नाही तर ते सोडून राजघरात पैशाची काय कमी राहिली आता तुला. आणि पैसे संपलं म्हणजे मग काय करणार?
पछतावा करायलाच लागेल की नाही का? मी नाही सोडणार का? बॉसचं ऑफिस? नाही नाही, नुसतं भेटायला आलं. मग कुठे? त्यांची लय मोठी ऑफिस आहे, लय मोठा माणूस आहे. तू पिझ्झा खाणार? पिझ्झा चल. मी काय म्हणतो, एवढा पैसा कुठून आणला असं रे बबन शेटनी? नाही म्हणजे हा नेमका धंदा करतो तरी कसला? कायचा धंदा बिंदा रे? गावाकडे जमिनीचा एखाद तुकडा इकला असेल, त्याचे जे सगळे पैसे उगा थापा मारत फिरतोय बंगारचा धंदा म्हणून. संपला त्याचा पैसा, तो बी येतोय बघ जन्नतून डायरेक्ट इकडं आपल्या गोत्यावर. अरे आपण देशीच पिणार आणि देशीतच मारणार. हे घे. अगं मज्जाच झाली, पॉपकॉर्न घेतले बॉस सापून, बॉस समोर हजर. आले का? आले होते, म्हणले पैसे दिले आणि अर्जंट काम आहे म्हणून निघून गेले. चढदिशी गेले पण? हा गेले. हे घे. आता ठेव ना, मी बोललोय त्यांना तू माझ्याबरोबर राहायच म्हणून. मग हे घे, 15,000 दिलेत, 25 तुझे 25 माझे. ठेव. आता आहे का तुझं पर एकत्र काम करायचं ठरलंय ना? मग ठेव ठेव ना.
माझ्या डोक्याला त्रास होईल असं काय वागू नको बाबा. तीन चार तासाचं काम आहे, इमान इत बरे कर. हिनं विनंती केली म्हणून तुला ठेवतोय. बर मी येते अण्णा त्याला दाखवून. ए बाबन दाखव ना. नाही नाही भाऊ नका शपय तरस, मी जाते आणि दाखवते, मला ठाव आहे ती गल्ली. भाऊ बसा तुम्ही, येते आत्ता. अरे घे ना सन. सन चल. चांगलंच गावलं तुम्हाला सेठ. प्लेस मी नाही म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारले ना. नाही नाव कळलाय मला तुमचा. म्हणजे तुमच्या जागेवर राक्या आणि राक्याच्या जागेवर तुम्ही, आहे का नाही. किती आ सांगितलं कपाटा जो जायचं नाही म्हणून. हा कळत नाही बाय. हा माझं टीम वाले टी शर्ट बाहेर वाढतोय, दिसला नाही तुला तो. पुन्हा जर कपाटा जवळ गेलेला दिसला असतं मला तर कपाटाला हात लावायचा आणि सांगून ठेवते बघ, कळलं का. लॉकरची चावी दे, दुसऱ्यांदा आलोय चावी मिळत नव्हती म्हणून. बाकी तर घेऊन कशाला फिरतेस गावभूत, घरात ठेवता येत नाही का. एवढा समजा पैसा असतो घरामध्ये पोरांच्या जीवाला टाकून जाऊ. वर एवढं सोनं बी आहे, एवढी दागदूक होती ते देखील सोडून काम. पेडणेकर भाऊ सांगत होते 5 लाख फिक्स मध्ये टाकले ना की 4,500 रुपये मिळतात दर महिन्याला, आणि जर 10 लाख टाकले ना तर 9,000 मिळतात दर महिन्याला. बघ तू काही डोक्याने कमीच का ग, सगळं सांगत बसतीस त्याला. मग काय करायचं एवढं पैसे घरामध्ये ठेव. तू डोकं चालू नगस, काय करायचं ते मी बघीन. तुझ्या अशा या वागण्यानं घरात पैसा येत नव्हता, आता नशिबानं आलाय तर पण तोंड बंद ठेव. नाही नाही बस
जेवून घे. हॅलो रेश्मा. बोला भाऊ. बोललीस का परत भाऊ? बोला बोला. आज संध्याकाळी मला भेट, साईट वर जायचं, चांगली दलाली भेटणार. भेटते की? मी निघाल्यावर तुला फोन करतो का? चौकात भेट मला. चालेल, तुम्ही करा फोन. काय गरज नाही कोणाला भेटायला जायची, कुठं नाही जायचं तू. पण ते आपल्याला मदतच करतायत बाबा. कसली मदत? तू म्हटल्याप्रमाणे करतो ना आता इथे काम. काय बोलली होती? आपण दोघे मिळून साठवायचे पैसे बोलली होती ना. नाही जायचं म्हणजे नाही जायचं. पण मी पैशासाठीच करते. अरे कसला पैसा? आणि काय काम करते त्याचं तू? उगमच टाळकसन खू नको. सांगितलं नाही जायचं तर नाही जायचं. आणि देऊ टाक त्याचा मोबाईल त्याला. ते सायकल द्या की तुमची. अरे पडू नये म्हणून म्हणतोय. उद्या घरी येऊन घेऊन जा. मी जरा एक काम करून येतो. शेठ, संध्याकाळच्या टायमाला आजकाल लई काम करताय तुम्ही. ना मी जी नुसतीच समाज सेवा करीत बसू नका. एकदा का मासा गळायला लागला ना त्याला चटकून पाण्याबाहेर काढण्याचं शान पण असतो. नाही ध्यानात असू द्या म्हणून म्हणलं. बोललेलो डोक्यात नाही जात तुझ्या. जाऊ नको बोललो होतो ना त्याच्यावर. काय गेली? आधीच ठरले ना, मला नाही टाळता आलं. नाही कोण आहे तुझा? तू एवढी त्याच्या माग माग फिरते, त्याच्या इशारावर नाचते. तुला दारू प्यायला का? हा पिलो. माझी दारू खुपते तुला. तुझ्याकडे बघ आधी, तुझ्यासारखं नाही असं पैशासाठी कोणाच्या माग फिरत. कंटाळा आला तुला माझा? कंटाळा आला त्या बबनाचा पैसा प्यारा झाला का? एकटा पुरत नाही मी तुला. एकदम बराबर वाटलं मला. मला जे तुझ्याकडून पाहिजे ते तुझ्याकडून घेते, म्हणजे त्याच्याकडून पाहिजे ते त्याच्याकडून घे. बरोबर बळीकलंस. बरं, एक मोठी साईड गावली आहे. लांब आहे तिकडं?
साताऱ्याला. म्हणजे बक्कळ जळाली मिळेल बघ, नाही म्हटलं तरी लाख भर तरी मिळेल. पर दोन दिवसासाठी जावं लागेल. दोन दिवस? हा हे बघ, मी तुझाच विचार करून सगळं काम अंगावर घेतले. अख्खी दलाली पण तुलाच देणार आहे. मी कायच काम करत नाही आणि फुकटची दलाली घेते असं वाटायला लागलंय मला. लय वांगळा वाटत पैसे घ्यायला. वांगळा बिंगळा काय नाही, उद्या तू काम शिकलीस तर माझाच फायदा होणार आहे ना. पर काय काम करायचं तेच ठावून आहे मला. सांगतो सगळं सांगतो. साताऱ्यावरून आलो ना आपण, काही तुझीर तुला सगळं काम शिकवतो मी. फोनला कशाला हात लावतोय? तृप्तीताईला दिवाळीचे फोटो पाठवायचे आहेत ना. ऐक, दोन दिवस साताऱ्याला चाललोय कामासाठी बॉस बरोबर. उद्या सकाळी जाणार आहे, बॅग भरून ठेव रात्रीच. अरे हा का नाही काय बोलता येत का नाही? साखर कोण टाकणार तुझा बाप? सगळा दळ भद्रीपणा भरला अंगात.
हॅलो हॅलो किधर हो तुम ये बँक के आगे खड़ा हो आप किधर हो मैं वो MTNL का ऑफिस है ना उधर खड़ा है हाँ तो आ गया हो ना व्हाइट कलर का गाड़ी अपना 5005 किस्मत ट्रेवल्स क्या अरे तुम रुको 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 अरे तुम मेरे कुछ फोन लगा रहे हैं देख आप ही हो क्या हाँ आओ निकले क्या हाँ गाड़ी कब लिया दिवाली का पहले बड़े भाईजान ने दुबई से पैसा भेज दिया तो ये किस्मत ट्रैवल शुरू और किस्मत चाबी बंद ये चाबी के धंधे में बहुत पैसा टूटा मेरा सेठ लेकिन चाबी मस्त बने तुमने उस दिन एक झटके में ताला खुल गया शुक्रिया हेलो रेशमा अलीत चौकत हाँ हेलो हेलो क्यों तू सेठ 3000 रुपए दो ना डीजल और टोल के वास्ते बाद में बिल में एडजस्ट करेंगे हाँ। हाँ बोल भाई हाँ भाई वो आज मैं भाड़ा लेके जा रहा था महाबलेश्वर को सुबह में तो भाभी है मेरे साथ में तेरे साथ हाँ भाई मेरे साथ में वो और वो तेरा कचरा डिब्बे वाला बंदा है ना वो भी है साथ में और कौन है उसके साथ और कोई नहीं है दोनों ही थे भाई हाँ हाँ बोल बोल भाई बोल भाई ये बंदा अभी 1 महीने पहले मेरे पास आया था चाबी बनाने के वास्ते इसलिए पहचाना मैं भाई पैसे का ब्याग है इसके पास 8-10 लाख होएगा कम से कम तेरे को पहचाने नहीं ना रेशमा ने नहीं नहीं भाई मेरे को नहीं पहचाना तो तू बात मत करने जाओ उससे खुद से और मेरे को बता पहुंचने के बाद किधर है तुम लोग हाँ ठीक है पर भाई ये भाभी के साथ तेरा झगड़ा तो नहीं हुआ ना अरे नहीं नहीं भाई तू मेरे को फोन करना मेरे को बता किधर है तुम लोग हाँ पक्का बता लेंगे भाई 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 वो लोग आ रहे हैं मैं तेरे से बाद में बात करता हूँ लेकिन मेरे को फोन करा बाट गोळा करत नाही का अक्कल नाही का तुला चल नाही तू चल नाही
बाईच्या जीवर जगणाऱ्या लय मात करू नये. जतन ए राख्या तुझ्या चला साहेब, एक तर ह्यांनी आम्हाला उगच मारलंय आणि तुम्ही आम्हालाच आत टाकताय. परमनंट कामगार आहे आम्ही, युनियनचे मेंबर आहे. तुम्ही पाहिलं ना काठीनं कसं मारत होता साहेब तो आम्हाला. सुरुवात पण गेलीच गेली होती साहेब. हा बाहेरचा आहे साहेब तो, मागच्या आठवड्यात बदली कामगार म्हणून ठेवलंय त्याला अण्णांनी. ओ अण्णा, तुम्ही सांगा ना साहेबांना. हा तर अण्णांनाच उत्तर द्यावे लागणार आहेत. अण्णा, मला एक सांगा, म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या गटाराचे झाकणं चोरणारा जो शासनाचा गुन्हेगार आहे आणि जो बेलवर सुटलाय त्याला तुम्ही कामावर ठेवलाच कसं? मी सांगतो ना साहेब, मी सांगतो तुम्हाला, मला कामावर ठेवायचे पैसे मिळतात ना अण्णाला, म्हणून मला कामावर ठेवलाय. त्या बाबांचा सगळा पगार मिळतोय अण्णाला, लय लय पैसा वर आलाय त्या बाबांचा. ज्याने तुला कामावर ठेवलं तू त्याचीच. कोण कुणासाठी फुकट काय करत नाही साहेब. माझ्या होणाऱ्या बायकोवरती वाईट नजर आहे त्या भाड्याची, तिच्यावर इम्प्रेशन मारायला म्हणून मला कामावर ठेवलाय इकडे. मी ना साहेब सगळी कुंडली काढल्या त्याची, आधी ना खायचे पण वांदे होते त्याचे, आणि आता दिवाळीच्या आधी ना 15 लाख रुपये कॅश देऊन घर घेतलं त्याने. माहिती तुम्हाला, डान्सबार मध्ये ना एकेका रात्री 1 लाख रुपये उडवत होतो. या दोघांना विचारा साहेब, हे दोघं असतात ना चमचे त्याच्या बरोबर. आणि साहेब आज पण ना 8-10 लाख रुपये आहेत त्याच्या बॅग मध्ये. हा तुम्हाला पाहिजे तर मी सांगतो कुठे तो, पक्की खबर आहे. पकडणार का तुम्ही त्याला? हा पकडणार, बोला साहेब, पकडणार का? बोला ना, एकदा घ्याच घ्याच तुम्ही त्याला एकदा रिमांड मध्ये. आणि साहेब त्याला विचारा कुठून आला एवढा पैसा. बॉस कुठे राहणार हे तर का? नाही नाही, त्यांनी दुसऱ्या हॉटेलमध्ये रूम बुक केली असेल की. ही रूम फक्त आपल्या दोघांसाठी. फक्त आपल्या दोघांसाठी? हा काय ग, काय झालं? बॅग दिन ठेवतो. अरे ठेवतो. नाही ठेवतो मी. रात्रीच तू आज झोप, मी इथं सोप्यावर झोपतो. हा नाही नाही, मी इथं सोप्यावर झोपते आणि तुम्ही आज झोपा आरामात. नाही नाही, हे पा हे लय मस्त आहे. मी इथं झोपते, तुम्ही आज झोपा. हे बघ तुझ्यासाठी काय आणलं. तुम्ही काय आला एवढे माझ्यावर पैसे खर्च करता? अगं तुझ्यावर कुठे खर्च करतोय, आपल्यावर खर्च करतोय. बॉस समोर इम्प्रेशन पडायला नको का तुझ? हे घे ना, घाल लवकर का, बॉस येईल एवढे. हा
मी काही रोज नाही पित, बॉस साठी आणली. घे घे ना. बॉस कधी येणार आहे? तुला मिळालेत ना पैसे, त्याला भेटून काय करणार आहेस? तस नाही, असच विचारलं. मला विचारतीस का कधी? नाही, तो माणूस एवढे पैसे पुरवतो ना आपल्याला, म्हणून विचारलं. आले का बस? आले वाटत. काय झालं साहेब? पैसे कुठे? पैसे कुठले? पैसे पैसे कुठे आहेत साहेब? कुठले पैसे? ते काय साहेब? यांना यांना बोलू आपण साहेब. हो साहेब, ऐका ना साहेब. हो साहेब साहेब, बोलूया ना आपण साहेब. ऐका, अरे हे सगळे पैसे कुठून आले? ऐका ऐका सर, हे सगळे पैसे कुठून आले सर? आपण बोलूया ना, या ना जरा सर. काय बोलूया? पैसे कुठून आले सर? पैसे कुठून आले सर? पैसे कुठून आले सर? साहेब कुठून आले पैसे? या ना बोलूया. कुठून आले पैसे? पैसे कुठून आले साहेब? कुठून आले पैसे? बोल पैसे कुठून आले साहेब? तुम्हीच ठेवून घ्या साहेब, तुम्हीच ठेवून घ्या सगळं, तुम्हीच ठेवा सर.
मारू नका, आम्ही खरंच नाही सांगणार कुणाला बाबा. शपथ काढते बाबा. माझे बाबा. बाबा सगळ्यांचे चल का. ते पण दे. कोणाला जर सांगितलंस ना. काय गे माझ्याबरोबर यायचं आता. चल निघ उठा. ए ऐक, यायचं नव्हतं तर नाही सांगायचं ना. पोलिसांना बोलवायची काय गरज होती. डोळे वाटावरून काय बघतीस. 1,00,000 रुपये दे माझे. काय आहे तुझा 3 BHK. महत्वाचे रेड आहे, जावं लागेल. आल्यावर बोलूया आपण. येस सर, सर आय हॅव कन्फर्म डेट माय सेल्फ अँड द युनिट इज रेडी फॉर द रेड. डोंट वरी सर, देर वोंट बी एनी कॅज्युअल्टीज. वहिनी गीता कुठे गेली? काल दुपारीच गेली, गावाला जाते म्हणाली. काय आलं? पैसे कुठे आहेत? वाचा बसली का तुझी? पैसे कुठे आहेत माझे? मला वाटलं मला विचाराल, पोरांना विचाराल. मी काय विचारतोय याचा जाब दे. जास्त शहाणपण करू नकोस. लय माझा लागेल. आणि माझं समजत दागिना बँकेत ठेवलंय तुमच्या नावानं, आणि बाकीच्या पैशाची 4.5 एकर जमीन घेतली आहे. कालच झाला यार उरलेलं पैसा.
उरलेले म्हणजे तू काय भीक देतेस का मला? आणि कोणाला विचारून व्यवहार केला? कोणाला विचारून? दीड दंडी चक्कल तरी आहे का तुला? व्यवहार केला म्हणतेस? हा पैसा कमवायला केवढी घासले मी, किती मेहनत केली मी याची जाण आहे का तुला? जान तर बराबर आहे मला, समत ओळखून आहे मी. किती बी झालं ना तरी बायको आहे मी तुमची. तुमची कर्तबगारी चांगलीच ठाव आहे मला. मेहनतीनं कमावलेली लक्ष्मी अशी उधळायची नसते. तू लय शानी झालीस, लय जीप चालायला लागली तुझी. तू मुंबईला चल, तुझा सगळा शानपणाच बाहेर काढतो का नाही बघ मी. मी नाही येणार आता मुंबईला, आल्या वाटेनं परत जा कमा. मी आणि पोरं हिथंच राहणार. तू काय बोलतीस ते कळते का तुला? समज बराबर कळते, चांगलंच कळलंय. ती तर मुंबईला दुसऱ्याच्या घरची उष्टी खरकटी काढण्यापेक्षा इथं सवताच्या वावरामध्ये मेहनत करून पोट भरेन. तुम्ही जगा मन मानल तस. उगा माझ्या दरभद्रीपणाचा अडंग नको तुम्हाला. पप्पा, बंद दुकानात अडगळी सापडली आणि एकच खळबळ उडाली. इन्स्पेक्टर धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांनी अत्यंत शिताफीनं हा छापा मारला. सर सर सर, काही कळलंय का कुणाचा पैसा आहे हा? गुमास्ता लायसन्सवर मालकाचा तपास सुरू केलाय, लवकरच कळेल. आणि सर नेमके किती पैसे सापडले? मोठा छापा आहे, दिस इज नॉट अ रुटीन इन्व्हेस्टिगेशन. आणि पैसे मोजायला एक दिवस तरी द्या. थँक्यू सर. मस्त बोला. अरे हे काय झालं? बर जाऊ दे, चला चला आपण ज्या कामासाठी आलोय ना ते सुरू करूया. भास्कर सर, सेकंड राऊंड कमान. वी आर प्राऊड ऑफ यू धनंजय, कीप इट अप. आपल्या सर्व ज्युनियर आणि सिनियर अधिकाऱ्यांसाठी खूप चांगलं एक्झाम्पल सेट केलंय हो ना. एवढा पैसा पाहून इमान राखणं सोपं नसतं. यु आर रिअली डन इट व्हेरी वेल. थँक्यू सर. काय चाललंय? ए आवाज वाढव. हे काय सुनतो? देश को भ्रष्टाचार और काले धन रूपी दिमक से मुक्त कराने के लिए एक और सख्त कदम उठाना जरूरी हो गया. आज मध्यरात्रि यानी 8 नवंबर 2016 की रात्रि को 12 बजे से वर्तमान में जारी 500 रुपए और 1000 रुपए के करेंसी नोट लीगल टेंडर नहीं रहेंगे. यानी ये मुद्राएं कानूनन अमान्य होगी. देश विरोधी और समाज विरोधी के पास 500 रुपए 1000 रुपए पुराने नोट केवल कागज के. ऐसे नागरिक जो संपत्ति मेहनत और ईमानदारी से कमा उनके हितों की और उनके हक की पूरी रक्षा की जाए.